जीवन जगणे हीच साधना या भूमिकेतून आपण जीवनाकडे पाहतो तेव्हा आपल्या जीवनाला एक वेगळंच वळण लागतं. याच्या उलट जीवन म्हणजे मिथे आहे, जग म्हणजे मिथे आहे, शरीर म्हणजे मिथे आहे, हे सर्व मिथे आहे, किंवा जन्मदुःखम जरा दुःखम नित्यम दुःखम पुन्हा पुन्हा अशा तऱ्हेचं जेव्हा आपण जीवनाकडे पाहतो त्यावेळेला आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत नेगेटिव्ह होते. आणि म्हणून जीवनविद्येला जे मान्य आहे ते म्हणजे असं की आपण जे जीवन जगतो ती साधना म्हणूनच जगलं पाहिजे असा जीवनविद्येचा आग्रह आहे, म्हणजे सिद्धांत आहे. आता सिद्धांत साधना म्हटली की साध्य डोळ्यासमोर पाहिजे, आपल्याला कुठे प्रवास करायचा आहे म्हणजे मुक्काम डोळ्यासमोर पाहिजे. तसं जीवन जगणं ही साधना म्हटले की डोळ्यासमोर आपल्याला साध्य पाहिजे, आणि ते साध्य म्हणजे सुख यश आणि समृद्धी हे आपलं जीवनाचं साध्य असलं पाहिजे. की जीवनामध्ये आपल्याला या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, यश मिळालं पाहिजे आणि समृद्धी मिळाली पाहिजे. सुखाबद्दल विचार करत असताना मी असं सांगितलं की तीन प्रकारचं सुख आहे, एक शारीरिक सुख, मानसिक सुख आणि आत्मसुख. आता आपण शारीरिक सुखाबद्दल पाहण्याचा प्रयत्न करू. शरीर सुख म्हटल्यानंतर पहिला शब्दच मुळी शरीर येतो, की शरीर सुख म्हणजे शारीरिक सुख, शरीराला जे पाहिजे ते शरीराला देणं, शरीराला मिळणं, त्यामुळे शरीराला होणारं जे समाधान ते शारीरिक सुख. शरीर ही गोष्ट अशी आहे की अनेक रहस्यांचं ते भांडार आहे, शरीर म्हणजे अनेक चमत्कारांचं ते आगर आहे शरीर म्हणजे. की मी ज्या वेळेला मोर आय थिंक ऑफ ह्युमन बॉडी मोर आय एम अमेज ह्या शरीराबद्दल आपण जितकं अधिक विचार करू तितकं आपल्याला अधिक अधिक आश्चर्य वाटायला लागतं, चकित व्हायला लागतं असं हे ह्युमन बॉडी आहे. आणि म्हणून हे जे शरीर आहे ह्या शरीराबद्दल बोलत असताना एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, व्हॉट ए पीस ऑफ वर्क इज मॅन, व्हॉट ए पीस ऑफ वर्क इज मॅन, ब्युटी ऑफ द वर्ल्ड अँड पॅरागॉन ऑफ ॲनिमल्स, असं सुंदर वर्णन त्यांनी या शरीराचं केलेलं आहे. म्हणून शरीराचं वर्णन करत असताना खरं म्हणजे शब्द कमी पडतात इतकं या शरीराचं महत्त्व आहे. आणि ह्या शरीराला सुख पाहिजे, प्रत्येक माणसालाही ठाऊक आहे की शरीराला सुख पाहिजे. आता या शरीराची गंमत अशी आहे की या शरीराला जर सुख पाहिजे तर पहिली गोष्ट काय, आरोग्य. पहिली गोष्ट काय, आरोग्य. जर आरोग्य नसेल तर आपलं शरीर जे आहे त्या शरीराला अत्यंत क्लेश होतात, त्रास होतो, उद्विग्नता येते, वैफल्य येतं, नैराश्य येतं आणि नको जीवन असं वाटायला लागतं. साधा फ्ल्यू जरी आला ना, साधा ताप जरी आला तरी जीवन नकोसं वाटतं, काही नकोसं वाटतं. रोग झाले ना की जीवन नकोसं वाटतं, बायको नको वाटते, मुलं नको वाटतं, काही काही नको असं वाटायला लागतं, नुसतं शरीराला एक बिघडलं. म्हणजे शरीराचं महत्त्व किती आहे की शरीराचं आरोग्य बिघडलं की सर्व दुःखम दुःखम म्हणतात ना ते होतं. म्हणून शरीराचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे शरीराचं आरोग्य मिळण्यासाठी किंबहुना मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मिळत नाही कुठलीही चांगली गोष्ट सहज मिळत नाही, ती मिळवावी लागते प्रयत्नाने. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी भगवद्गीतेमध्ये
सुंदर सांगितलेलं आहे, युक्त आहार विहारस्य, युक्त आहार आणि युक्त विहार. भगवंताने सांगितलेलं नाही तू अमुक खा आणि तमुक खाऊ नको, व्हेज की नॉनव्हेज, असं काही भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेलं नाही. त्याने असं सांगितलेलं आहे की युक्त आहार आणि युक्त विहार. आता युक्त आहार आणि युक्त विहार कशाला म्हणायचं हा पुन्हा प्रश्न येतो. की आपलं हे जे शरीर आहे ह्या शरीराला काय पोषक आहे, काय पेलण्यासारखं आहे, काय झेपेल हे पाहून एखादी गोष्ट करणं म्हणजे युक्त. उदाहरण देतो झालं तर मी असं म्हणेन की एक माणूस आहे, त्याला तो जे काही खातो तितकं दुसऱ्या माणसाने खावं असं नाही. तो जर कामगार असेल आणि दुसरा मनुष्य जर कारकून असेल तर कामगाराला जितकं अन्न लागेल त्याच्या निंपट अन्न कारकुनाला लागेल, कारण तो शारीरिक मेहनत करत असतो त्यामुळे त्याला भूक खूप वाढलेली असते आणि म्हणून त्याला अन्न जास्त लागतं. जो बसून काम करतो क्लेरिकल म्हणा किंवा काय, तर त्याला जे अन्न लागेल ते त्याच्या निंपट लागेल. म्हणून सर्वांना नियम सारखा नाही. तो जर जास्त जेवत असेल तर आपणही जास्त जेवूया याला काय अर्थ नाही, कळलं की नाही. म्हणून आपल्याला जे झेपेल पचेल रुचेल ते आपण घेतलं पाहिजे तेवढे, म्हणून त्याला युक्त आहार असं म्हटलं पाहिजे. आता पुष्कळ व्हेज नॉनव्हेज वगैरेबद्दल वादविवाद वगैरे करतात, आपल्याला काही त्याच्यात शिरायचं नाही. फक्त प्रश्न काय आहे की प्रश्न युक्त ह्या शब्दाचा अर्थ काय ते भगवंतानी तिकडे सांगितलेलं नाही हे आपण लक्षात ठेवायचं. तसं विहार, विहार ज्याला आपण म्हणतो की जीवन जगण्याच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग त्यात विश्रांती वगैरे सगळं आलं, विहारमध्ये सगळं आलं की आहार सोडून बाकीचं सगळा तो विहारच आहे. तर हा जो विहार आहे तोसुद्धा युक्त पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जागरण न करणं, त्यानंतर वाटेल तेव्हा न जेवणं, म्हणजे वेळेचंसुद्धा बंधन पाळलं पाहिजे की वेळेवर जेवणं वेळेवर झोपणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या करणं म्हणजे हा विहार. हे थोडक्यात मी सांगतो आहे. तर युक्त आहार आणि युक्त विहार ह्या गोष्टीबद्दल बोलत असताना शरीराला जे युक्त आहे ते तुम्ही दिलं पाहिजे. शरीराला सुख पाहिजे कारण शरीर ते मागतं. आपल्या शरीराची जर रचना पाहिली आपण तर आपल्याला असं दिसून येईल की आपलं हे जे शरीर आहे त्या शरीराला इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत आणि अंतरेंद्रिय आहेत. ही सर्व इंद्रिय बहिर्मुख आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा जीवनविद्या मांडते. हे सगळं जे आहे हे सगळं बहिर्मुख आहे. डोळे सहज बाहेरचं बघतात, कान कानात बोटं घातली तरी ऐकू येतं म्हणजे बहिर्मुख आहे, तोंड बहिर्मुख आहे, नाक बहिर्मुख आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपली सर्व इंद्रिय मन नेहमी जगाच्या दिशेने धावत असतं. बुद्धी निश्चय करते ते सुद्धा जगाच्या दिशेने, चित्त चिंतन करतं किंवा चिंता करतं तेही जगाच्या अपेक्षेत. म्हणजे हे सर्व जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की आपली सर्व इंद्रिय जी आहेत ही बहिर्मुख आहेत. आता इंद्रिय बहिर्मुख आहे ही निसर्गाची व्यवस्था आहे, ती काही मी केलेली नाही किंवा माझ्या वडिलांनी केलेली नाही किंवा आणि कोणी केलेली नाही. ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे आणि ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे नॅचरल सिस्टिमॅटाइज ऑर्डर ही जी आहे. ह्याच्यामध्ये व्यवस्था शब्द महत्त्वाचा आहे की निसर्गाने केलेली व्यवस्था आहे आणि व्यवस्था ही महत्त्वाची असते. म्हणून डोळ्यांनी पाहायचंच नाही आणि डोळे मिटून घ्यायचे, कानाने ऐकायचंच नाही म्हणून कानात दडे घालायचे. मी हे काय सांगतो आहे, मला हे माहिती आहे की एक काळ असा होता, हे सगळे प्रयोग आम्ही केलेले म्हणून सांगतो तुम्हाला, कळलं की नाही.
परमार्थात जे पडतात ना त्या सुरुवातीला त्यांच्या काय काय विचित्र कल्पना असतात. आमच्यासोबत अशा होत्या नाही असं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की असेच आमचे काही मित्र आणि ध्यान करायला बसले, ऐकू येऊ म्हणून कानात गट्टे घातले, खात ऐकू येऊ नये पाहायचं नाही म्हणून डोळे मिटले, आणि अशा तऱ्हेने एका 10x10 खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं. अशा तऱ्हेने साधना करण्याचा ते प्रयत्न करत होते, त्यात मी पण होतो. पण सांगायचा मुद्दा काय की निसर्गाने ही जी व्यवस्था केलेली आहे तो त्या निसर्गाने सर्व जर व्यवस्थित केलेलं आहे तर हे पण व्यवस्थितच आहे. आज जगामध्ये बघा, पृथ्वी फिरते, स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, ही व्यवस्था आहे. म्हणून सगळं आपलं सगळे ऋतू प्राप्त झाले, सगळे दिवस रात्र प्राप्त झाली, किती गोष्टी आपल्याला सोयीच्या झाल्या. आणि हे काय एक आणि दोन दिवस नाही, युगानं युग हे चाललेलं आहे युगानं. आणि पुन्हा सिस्टमॅटिकली त्यात कुठे मिनिटाचा सुद्धा फरक नाही. व ऑफिसला जायला उशीर झाला, एरर इज रिग्रेटेड, नेक्स्ट टाईम आय मे बी केअरफुल, दिस टाईम आय मे बी एक्सक्यूज, हे ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांचं ब्रह्मवाक्य असतं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तसं निसर्गाने कधीही केलेलं नाही, एक मिनटंसुद्धा लेट नाही. अशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते आणि सगळं सुरळीत चाललं आहे. सीझन आला की समुद्राच्या पाण्यावरचे वर जातात, ढग जातात, ढग होतात आणि ढगातून पुन्हा पाणी पडून पाऊस पडतं, समुद्राचं पाणी खारट, ते पाणी गोड, काय बघा, हा व्यवस्थेचा भाग आहे. तसं आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेचा भाग काय आहे, ते सगळे बहिर्मुख आहे. बहिर्मुख आहे याचा अर्थ काय, परमेश्वर आपल्याला काय सांगतो, निसर्ग आपल्याला काय सांगतो किंवा शिकवतो, तो सांगतो डोळे भरून विश्व पहा, डोळे भरून विश्व पहा, कान कान भरून ऐक, कान भरून ऐक, तोंड दिलंय ना बोल, नाही तर काही लोक बोलतच नाही, कळलं की नाही, बोल, तोंड भरून बोल. सांगायचा मुद्दा ही जी आपल्याला जी बहिर्मुख इंद्रिय दिलेली आहे त्याचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून त्याच परमेश्वराने किंवा निसर्गाने बुद्धी दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे की डोळ्याने सुंदर निसर्ग पहा. निसर्गामध्ये पाहण्यासारखं किती सुंदर आहे. लोक आता ट्रॅव्हलिंग जातात ना, केसरी ट्रॅव्हल्स, सचिन ट्रॅव्हल्स आणि अमुक ट्रॅव्हल्स आणि तमुक ट्रॅव्हल्स, लोक कुठे 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 जाऊन बघून येतात आणि आल्यानंतर आपल्याला सांगतात हे इतकं सुंदर, ते तसं सुंदर, ते तसं सुंदर. हे मी काय सांगतो आहे की जगामध्ये बघण्यासारखं खूप आहे, खूप आहे. ते डोळे भरून पहा ना, डोळे भरून पहा. तर तुला ट्रॅव्हलिंग शक्य नसेल, पैसे नाही तुझ्याजवळ, तर तू नुसते डोळे उघडले ना तरी तुला सर्व ठिकाणी झाडं दिसतील, डोंगर दिसतील, पक्षी दिसतील, प्राणी दिसतील. ह्याच्या कोणाकडे जरी तू पाहिलंस ना तरी तुला त्या ठिकाणी दिव्यत्व दिसेल. कोणाकडे पहा, तुला दिव्यत्व दिसेल. पाण्याची दृष्टी मात्र पाहिजे. तू झाडाकडे पहा, जर तुझ्याकडे दृष्टी असेल तर झाडाच्या ठिकाणी सुद्धा तुला देव दिसेल, कळलं की नाही. झाडाच्या ठिकाणी सुद्धा तुला दिव्यत्व दिसेल. देव दिसेल म्हणजे दिव्यत्व दिसेल. जगात सर्व ठिकाणी दिव्यत्व आहे, पण आपण ते दिव्यत्व पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही, कारण आपण संसारामध्ये गुंतलेलो आहोत. संसारात गुंतलेलो म्हणजे काय, बायका मुलात नव्हे. लोक काय करतात, संसारात गुंतणं म्हणजे बायका मुलात गुंतणं असं म्हणतात, तसं नाही. संसारात गुंतणं म्हणजे हवं आणि नको यामध्ये गुंतणं. बघा तुम्ही, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचं काय चाललेलं असतं, हवं आणि नको, हवं आणि नको, हवं अमुक, नको तमुक, हवं मिळवण्यासाठी प्रयत्न, नको ते टाळण्यासाठी प्रयत्न, हे तुमचं जीवन. तुमचं जीवन ह्याच्या पलीकडे जातच नाही.
बघा तुम्ही, तुमचं जीवन ह्याच्या पलीकडे जातच नाही. हवं आणि नको, हवं आणि नको या कात्रीत आपलं जीवन आहे, सँडविच झालेलं आहे. मग ह्याच्यासाठी काय, ह्याच्यासाठी तू त्याच्यात गुंतू नकोस. कळलं की नाही? हे गुंतणं नावाची गोष्ट जी आहे ना, ती वाईट आहे. संसार वाईट नाही, काय हवं म्हणणं आणि काय नको म्हणणं हे पण वाईट नाही, पण त्याच्यात गुंतणं वाईट आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपली ही जी सर्व इंद्रिय जी आहेत ही बहिर्मुख आहेत, आणि बहिर्मुख आहे म्हटल्यानंतर तू हे सर्व डोळे भरून पा. तो हा श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून. कारण की नाही, हरीला डोळे भरून पाहणं, विश्वात पाहणं. संतांनी विश्वात पण पाहिलं आणि आतमध्ये पण डोळे भरून पाहिलं. दोन्ही डोळे भरून पाहता येतं, आतमध्ये आणि बाहेर. आतमध्ये पाहणं हा प्रकार आपण नंतर बघू. आतमध्ये डोळे भरून पाहणं हा प्रकार मी नंतर बघेन. आता आपण काय बघतो आहे की डोळे भरून तू विश्वरूपाने जो परमेश्वर आहे त्याला बघ. हे विश्व जे आहे ना, हे विश्व म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं साकार सगुण रूप आहे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भाऊ, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया त्वची. किती सांगितलं स्पष्ट की विश्वाकडे पाहत असताना त्या विश्वामध्ये विश्वरूपाने परमेश्वर प्रगट झालेला आहे हे तू डोळे भरून पा. हे तू डोळे, म्हणून तुला डोळे बहिर्मुख दिलेले आहे. कान, कानाने तू ऐकत राहा. का ऐकत राहा? पक्ष्यांची किलबिल, लोकांचं बोलणं, सुंदरपैकी संगीत, हे सगळं ऐकत राहा. म्हणजे चांगलं ऐकत राहा हा त्याचा अर्थ, कारण बुद्धी दिलेली आहे. चांगलं आणि वाईट हे तुला ठरवण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. तू चांगलं ऐकत जा, वाईट ऐकू नको. चांगलं पहा, वाईट पाहू नको. अशी आपल्याला एक प्रकारे शिकवण निसर्गाने दिलेली आहे. म्हणून ही सगळी इंद्रिय बहिर्मुख आहे. आता मन, मनसुद्धा बाहेरच धावतं. मन आहे ना ते बाहेर धावतं. हे जर आपण पाहिलं, धावू दे ना त्याला, धावू दे ना मनाला बाहेर धावायचं, धावू द्या. नंतर लोक काय करतात, डोळे मिटल्यानंतर मनाला असं दाबून धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. की नाही, धरून ठेवण्याचा काही प्रयत्न करूच नका. मन कुठे कुठे जातं एवढं बघा. आपण सिनेमा बघतो की नाही, सिनेमा बघतो की नाही आपण, तसं मन कुठे 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 जातं ते जरा बघा. मजा तरी होईल, कळेल आपल्याला मन कुठे जातं. ते मन कुठे कुठे जातं ते बघा. असं मन तुम्ही बघायला एकदा शिकलात ना की मग आपोआप तुमचं मनावर नियंत्रण पण येतं, आणि मग चांगलं काय आणि वाईट काय हा विवेक तुमच्या ठिकाणी येतो, आणि तुम्ही चांगलंच बघता, वाईट सोडून देता. मनामध्ये वाईट विचार आले टाकून दिले, चांगले विचार आले घेतले. अशा तऱ्हेने आपली सर्व इंद्रिय जी आहेत ही बहिर्मुख आहेत, आणि म्हणून या बहिर्मुख इंद्रियांना प्रयत्नपूर्वक किंवा जबरदस्तीने बळजबरीने त्यांना आवरण्याचा प्रयत्न करू नका. याचा अर्थ मोका सोडा असा नव्हे, याचा अर्थ मोका सोडा असा नव्हे. बुद्धी दिलेली आहे, मागा बोलून ते सांगितलं. देवाने बुद्धी दिली आहे ना, त्याचा वापर करणं हे तुझं काम आहे. तिकडे देव तुला सांगणार नाही तू असं कर आणि तसं कर, ते सद्गुरू सांगतील. देव तुला काहीच सांगणार नाही. देव कमरेवर हात ठेवून उभा आहे, कळलं की नाही? तो फक्त बघणार तू काय करतोस ते. सुद्धा आपण म्हणायचं तो बघतो म्हणून, पण तो तुला येऊन काही सांगणार नाही. तू अमुक कर किंवा तू तमुक कर, असं कर किंवा तसं कर, हे कर किंवा ते कर, हे देव येऊन तुम्हाला सांगणार नाही. हे तुम्हाला सद्गुरू सांगतील, कळलं की नाही? किंवा तुमचे हितचिंतक ते तुम्हाला सांगतील. आणि म्हणून देवाने जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा आपण जास्त जास्त वापर करून, आणि चांगल्या रीतीने सर्व इंद्रियांचा वापर जर आपण केला तर जगामध्ये आनंदी आनंद आहे, जगामध्ये आनंदी आनंद आहे. आणि म्हणून शरीराला जे पाहिजे ते तुम्ही दिलं पाहिजे. बळजबरीने तुम्ही काहीतरी त्याला न देण्याचा जर प्रयत्न केलात तर शरीर बंड करतं. हे शरीराबद्दल आपण फार गैरसमज करून घेतलेलं आहे की हे जे शरीर आहे ना हे
व्याख्या मी काय केली ती बघा, शरीरात परमेश्वराची जी व्याख्या केलेली आहे ती बघा आणि मग शरीराकडे बघा. परमेश्वराची व्याख्या आम्ही काय केली ती बघा. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ह्याच्यामध्ये नैसर्गिक शरीर हे नैसर्गिक आहे, पद्धतशीर आहे, व्यवस्था आहे. पुन्हा निसर्ग नियमाने ते मंडित आहे, पुन्हा ऑटोमॅटिक आहे. हे जे आहे ना ऑटोमॅटिक आहे, ह्याला काय चावी कोण देतो काय, हे ऑटोमॅटिक आहे. पुन्हा सेल्फ रेग्युलेटिव स्वयंनियंत्रित आहे, ते स्वतः स्वतःला नियंत्रित करतं. ही गोष्ट एकदा ध्यानात आली की सर्व काही जे आहे ना ते या ठिकाणी आहे. सर्व जे काही आहे ना ते शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून मी मागल्या काही वेळा सांगितलं होतं, परमेश्वर ते शरीर सर्व काही या ठिकाणी आहे. परमेश्वर ते कर्मेंद्रिय सर्व काही या शरीराच्या ठिकाणी आहे. परमेश्वर इथेच आहे, ईश्वर इथेच आहे, अंतर्मन इथेच आहे, बहिर्मन इथेच आहे, अंतरेंद्रिय इथेच आहे, ज्ञानेंद्रिय इथेच आहे, कर्मेंद्रिय इथेच आहे, सर्व इथेच आहे. आणि हे सर्व मिळून मी असं म्हणतं. सर्व हे जे आहे ना या सर्वांचा काला झाल्यानंतर मग जो निर्माण होतो ना तो मी भेळ म्हणतो आपण. भेळ कधी निर्माण होते, अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये कांदा अमूक तमूक शेवपुरी वगैरे वगैरे ते सगळं आपण एकत्र करतो तेव्हा त्याला भेळ हे नाव देतो. तसं सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की नाव दिलं ते म्हणजे मी. असा हा मी आपल्या ठिकाणी आहे. असो तर आपलं हे जे शरीर आहे बहिर्मुख आहे आणि म्हणून या बहिर्मुख शरीराला आणि इंद्रियांना आपण कसं नांदवायचं हा महत्त्वाचा विषय आहे. आता ते नांदवायचं कसं हे शिकायचं की नाही शिकायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.